शुभ दीपावली लाडू करंजा शंकर पारे खाऊ कडबोळी मुलानो आली दीपवाली असं बोलताना या दिवाळीचं महत्व म्हणजे गोवत्स द्वादशी पहिली रमा एकादशी नंतर गोवत्स द्वादशी नंतर धनत्रयोदशी नंतर नरक चतुर्दशी अमावस्या म्हणजे लक्ष्मीपूजन आणि बलिप्रतिपदा भाऊबीज असे हे पाच सहा दिवस हे दिवाळीचे असतात. तर पहिल्या रमा एकादशी म्हणजे एकादशी असते रमेची म्हणजे लक्ष्मीची एकादशी. नंतर गोवत्स द्वादशी त्या दिवशी गाईला संध्याकाळी घरामधलं गोडधोड काय फराळाचं केलं असेल ते घालावं आणि गायीची पूजा करावी. तिसरं आहे धनत्रयोदशी त्या दिवशी धनाची पूजा करायची असते धन्वंतरीची पूजा म्हणजे औषधाचं मूळ धन्वंतरी या धन्वंतरीची पूजा म्हणून धनत्रयोदशी त्या दिवशी धनाची पूजा करायची असते कुबेराची पूजा करते कारण कुबेर हा धनाचा मालक आहे तेव्हा त्याची पूजा. नंतर नरक चतुर्दशी त्या दिवशी दिवाळीच्या दिवशी पहाटेची आंघोळ करून नरकासुराचा वध करणे म्हणजेच आपण चिरांत फोडतो आंघोळ झाल्याबरोबर त्याचा महत्व आहे. नंतर अमावस्या हे लक्ष्मीपूजन हे देवी आपल्या देवांजवळ घरातली आपल्याजवळ जी काय लक्ष्मी म्हणजे संपत्ती असेल त्याची थोडक्यात पूजा करायची असते. नंतर येतो बलिप्रतिपदा साडेतीन मुहूर्तातला एक मुहूर्त आणि सगळ्यात मोठा मुहूर्त त्याला म्हणतात दिवाळीचा पाडवा. त्या दिवशी बायको आपल्या नवऱ्याला ओवाळते आणि नवरा ओवाळणी घालतो. दुसऱ्या दिवस भाऊबीज यमद्वितीया त्या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि भाऊ बहिणीला ओवाळणी घालतो. असे हे पाच सहा दिवस दिवाळीचे अतिशय पवित्र उत्साहाचे आणि एकंदर सगळीकडे कारण घरामध्ये धनधान्य आलेले असतात त्यामुळे भरपूर उधळण असते धान्याची. लहान मुलं किल्ले करतात फटाके वाजवतात आकाश कंदील लावतात रांगोळ्या काढतात मुली अशा तऱ्हेने हा अतिशय उत्साहाचा आणि एकंदर शरीराला एक तर थंडी चालू होते त्यामुळे शरीर स्वास्थ्य चांगलं असतं अशा दृष्टिकोनातनं हा दिवाळीचा फार मोठा असा सण आहे आणि तो घरोघरी साजरा केला जातो त्याचं विशेष महत्व आहे. आणि म्हणून म्हटलंय लाडू करंजी शंकर पाळी खाऊ कडबोळी मुदानो आली दीपवाळी. आप लोगों का YouTube चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा.